नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी जीके अकॅडमीच्या आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण राज्यसेवेत परीक्षेमध्ये विचारले जाण्याची दाट शक्यता असलेले 25 अति महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर चला मग आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, आत्मकथा विंग ऑफ फायर चे लेखक कोण आहेत? आत्मकथा विंग ऑफ फायर चे लेखक आहेत ऑप्शन डी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम। हा लक्षात ठेवा, आत्मकथा विंग ऑफ फायर हे पुस्तक 1999 साली प्रकाशित करण्यात आले होते। नेक्स्ट काय प्रश्न बघा, कोणार्कचा सूर्य मंदिर फोटोमध्ये बघू शकता तुम्ही, तर हा मंदिर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? माहिती आहे का कोणार्कचा सूर्य मंदिर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर बघा, तो आहे ओडिशामध्ये, ऑप्शन बी ओडिशा या राज्यामध्ये स्थित आहे। पुढचा प्रश्न बघा, तंबाखू हे आरोग्यासाठी हानिकारक असते कारण यामध्ये खालीलपैकी कोणते तत्व असते? तंबाखूमध्ये कोणते तत्व असते माहिती आहे का हानिकारक तत्व? तर बघा, तंबाखूमध्ये निकोटीन हे हानिकारक तत्व असते। प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया, आयात आणि निर्यातवर लागलेला कर कोणता असतो? आयात आणि निर्यात, तर आयात आणि निर्यात यावर कर जो लागतो त्याला म्हणतात सीमा शुल्क। ठीक आहे, सीमा शुल्क किंवा कस्टम ड्युटी इंग्लिशमध्ये म्हणतात, कस्टम ड्युटी। पुढचा प्रश्न काय दिलाय बघा, खालीलपैकी कोणते शहर हे यमुना नदीच्या तटावर वसलेले आहे? आग्रा, मथुरा, दिल्ली की भोपाळ? तर बघा, ऑप्शन ए आग्रा, हा उत्तर प्रदेशमधील आग्रा हे शहर यूपीमध्ये आहे, हे शहर जे की यमुना नदीच्या तटावर वसलेले आहे। पुढचा काय प्रश्न बघा, महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? तर बघा, महाराष्ट्राचा बराचसा भूभाग हा बेसॉल्ट, हा लक्षात ठेवा, ऑप्शन ए बेसॉल्ट, बघू शकता फोटोमध्ये तुम्ही, बेसॉल्ट या खडकापासून बनलेला आहे। सातवा प्रश्न का बघा, जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? जैतापूर म्हटलं की बघा, ऑप्शन बी कोकणातील रत्नागिरी या जिल्ह्यात प्रस्तावित आहे। बघा, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, हा आयएमपी क्वेश्चन आहे, भारतातील पहिली रेल्वे 1853 मध्ये कोणत्या मार्गावर धावली? तर बघा, तुम्हाला माहिती असेल कदाचित उत्तर, ऑप्शन बी मुंबई ते ठाणे या दरम्यान धावली होती ही रेल्वे 1853 मध्ये, म्हणजे आजपासून 168 वर्षांपूर्वी। हा एकूण 34 किलोमीटरचा हा पल्ला होता मुंबई ते ठाणे या दरम्यान, 34 किलोमीटर। ओके, क्लिअर। बघा, प्रश्न क्रमांक 9 काय दिले, खालीलपैकी कोणत्या धरणाच्या पाण्याचा पुरवठा पुणे शहर व परिसरात होत नाही? या चारपैकी पाणशेत, गंगापूर, खडकवासला की मुळशी, या चारपैकी कोणतं असं धरण आहे जे पुणे शहराला त्याचा पाणी पुरवठा होत नाही? तर बघा, लक्षात ठेवा, ऑप्शन बी गंगापुरा, गंगापूर, गंगापूर धरणाचा पाण्याचा पुरवठा हा नाशिक शहराला होतो, नाशिक, पुण्याला नाही, नाशिक शहराला होतो। प्रश्न क्रमांक 10 काय बघा, देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर बघा, देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा क्रमांक लागतो ऑप्शन सी 3रा क्रमांक लागतो। महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे 307,713 चौरस किलोमीटर, लक्षात ठेवा, चौरस किलोमीटर। ओके, आता इथे आंध्र प्रदेश नाही, इथे तेलंगणा आहे, तेलंगणा। चला, प्रश्न क्रमांक 11 काय दिलाय बघा, कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील टिंबटिंब या ठिकाणी झाला आहे? तर बघा, कृष्णा नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, महाबळेश्वर पर्यटन स्थळ आहे, महाबळेश्वर या ठिकाणी झाला आहे। वळूया आपल्या 12व्या प्रश्नाकडे, चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आहे? तर चिखलदरा म्हटलं की ऑप्शन सी विदर्भात, विदर्भातील अमरावती, ठीक आहे, लक्षात ठेवा, अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवा हे चिखलदरा। बघा, प्रश्न क्रमांक 13 काय दिले, प्रोटीन कशाचे बनलेले असतात? प्रोटीन तुम्ही ऐकलं असेल, प्रोटीन, तर हे प्रोटीन बनतात कशाचे? तर हे प्रोटीन बनतात अमिनो आम्लाच्या, लक्षात ठेवा, अमिनो आम्लापासून बनलेले असतात। प्रश्न क्रमांक 14 बघा, यकृत हा अवयव कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर बघा, यकृत हे पचन संस्था, लक्षात ठेवा, पचन संस्था या संस्थेशी संबंधित आहे। वळूया आपल्या 15व्या प्रश्नाकडे, हवेचा दाब मोजण्यासाठी हे उपकरण वापरतात, बॅरोमीटर, स्पेक्ट्रोग्राफ, हायग्रोग्राफ, हायग्रोमीटर की ॲमीटर? तर बघा, हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर वापरलं जातं, ऑप्शन ए बॅरोमीटर वापरलं जातं। वळूया आपल्या 16व्या प्रश्नाकडे,
कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे? सर्वात लांब सागरी किनारपट्टी लाभलेली आहे ती म्हणजे गुजरातला, हा लक्षात ठेवा. गुजरातला जवळजवळ 1600 किलोमीटर लांबीची समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे, लक्षात ठेवा. तर बघा पुढचा प्रश्न काय आहे, तर कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात छोटी आहे? तर सर्वात छोटी, सर्वात मोठी बघितली आपण गुजरातची, आणि सर्वात छोटी आहे ती पश्चिम बंगालची. पश्चिम बंगालला फक्त 157 किलोमीटर लांबीचीच किनारपट्टी लाभलेली आहे. प्रश्न क्रमांक 18, कोकण किनारा कुठून कुठपर्यंत आहे? कोकण किनारपट्टी, तर कोकण किनारपट्टी म्हटलं तर बघा ऑप्शन ए गोवा, हा गोवा ते दमण, वरती दमण, खालून गोवा ते वरती दमण, ठीक आहे, ही कोकण किनारपट्टी आहे. बघा प्रश्न क्रमांक 19 काय दिलाय, कोणता द्वीप भारत आणि श्रीलंकेच्या मध्ये स्थित आहे? या चार पैकी कोणता असं द्वीप आहे? तर बघा ते रामेश्वरम हे द्वीप आहे जे भारत आणि श्रीलंकेच्या मध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 20 काय बघा, लक्षद्वीप समूहाच्या एकूण द्वीपांची संख्या किती आहे? तर बघा लक्षद्वीप समूहाच्या एकूण द्वीपांची संख्या आहे 36. हा एकूण 36 आयलंड किंवा द्वीप आहेत लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशामध्ये. प्रश्न क्रमांक 21 काय बघा, भारताच्या कोणत्या ठिकाणाला सफेद पाणी या नावाने ओळखले जाते? बघा या चारपैकी भारताच्या कोणत्या ठिकाणाला, तर बघा ऑप्शन बी सियाचिन, ठीक आहे, सियाचिन या भागाला बर्फाळ प्रदेश आहे हे सियाचिन, म्हणून त्याला सफेद पाणी या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 22, चीनच्या ताब्यात असलेले जम्मू काश्मीरच्या भागाला काय म्हणतात? सांगा बघूया चार पैकी असं कोणतं भाग आहे जे चीनच्या ताब्यात आहे आणि त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन सी अक्साई चीन असं म्हटलं जातं, चीनच्या ताब्यात असलेल्या जम्मू काश्मीरच्या भागाला. बघा पुढचा प्रश्न काय दिलाय, केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली भारताच्या कोणत्या दोन राज्यांच्या मध्ये आहे? दादरा नगर हवेली कोणत्या दोन राज्यांच्या मध्ये स्थित आहे? तर ती आहे गुजरात आणि महाराष्ट्राच्या मध्ये, ऑप्शन डी. बघा 24वा प्रश्न काय दिलाय, आयएमपी क्वेश्चन आहे. बघा भारतात वन महोत्सव कधी साजरा करतात? तर वन महोत्सव साजरा केला जातो जुलैच्या पहिल्या हप्त्यात, लक्षात ठेवा ऑप्शन बी जुलैच्या पहिल्या हप्त्यात वन महोत्सव साजरा करण्यात येतो. चला शेवटचा प्रश्न काय दिलाय बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा ऑलिम्पिक खेळांमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण होती? सर्वात पहिली महिला भारतीय खेळाडू जिने ऑलिम्पिक खेळांमध्ये पदक जिंकलं होतं, तर बघा त्या होत्या ऑप्शन बी कर्णम मल्लेश्वरी, या लक्षात ठेवा कर्णम मल्लेश्वरी यांनी सर्वात प्रथम सिडनी 2000 ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळाले होते त्यांना. सर्वात पहिली महिला, भारतीय महिला कर्णम मल्लेश्वरी, जिला ऑलिम्पिक खेळामध्ये कांस्य पदक मिळाले होते. आता बघा ऑलिम्पिकचा उल्लेख झाला आहे, तर बघा टोकियो ऑलिम्पिक 2020 जो मागच्या वर्षी झाला त्याच्यामध्ये कोणी कोणी कोणत्या कोणत्या खेळामध्ये कोणतं कोणतं मेडल जिंकलं हे पटकन आपण रिवाइज करून घेऊया. बघा नीरज चोप्रा यांनी भालाफेकमध्ये गोल्ड जिंकलं होतं, मीराबाई चानू यांनी वेट लिफ्टिंगमध्ये सिल्वर जिंकलं, नंतर बघा रविकुमार दहिया यांनी कुस्तीमध्ये सिल्वर जिंकलं, PV सिंधू यांनी बॅडमिंटनमध्ये ब्रॉन्झ, नंतर लवलीना बार्गोहेन यांनी बॉक्सिंगमध्ये ब्रॉन्झ जिंकलं, हॉकीश पुरी संघाने हॉकी या खेळामध्ये ब्रॉन्झ जिंकलं होतं, तर बघा बजरंग पुनिया यांनी सुद्धा कुस्तीमध्ये ब्रॉन्झ जिंकलं. ओके असे 7 मेडल भारताने जिंकले होते मागच्या वर्षी जे टोकियो ऑलिम्पिक झालं त्यामध्ये. ओके तर बघा आपण 25 अति महत्त्वाचे प्रश्न बघितले आपण हे MPSC परीक्षेसाठी. या 25 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती कमेंट करून नक्की सांगा. MPSC जी के अकॅडमी या आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत बाजूला असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला रेग्युलर अपडेट्स भेटत राहतील. ही आमची वेबसाईट आहे MPSCGK.com, अजून व्हिजिट नसेल केलं तर एकदा वेबसाईटला व्हिजिट नक्की करा. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया MPSC GK अकॅडमीच्या नवीन व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.